माझा पाठिंबा दीपक भाऊ रामपूर यांना असणार आहे. कसा येणारे कोणी पण बाहेरले लोक येत उमेदवार मागण्यासाठी. दीपक भाऊ रामपूर यांनी 2 वर्ष झाले मतदारसंघामध्ये फिरत आहेत काँग्रेस पक्षाकडून. कोणी जरी आलं पक्षामध्ये मला तिकीट द्या त्याला तिकीट द्या असं होणार नाही असं आम्ही ठाम ठेवलं की दीपक भाऊ रामपूर यांना तिकीट भेटावे काँग्रेस पक्षाचं. मी यांच्या बाजूशी आहे. माझा 100% पाठिंबा राहील. जर काँग्रेस पक्षाने जर दीपक भाऊला तिकीट दिलं तर आमचा पाठिंबा 100% राहील. जर तिकीट नाही दिलं तर मी 100% अपक्ष म्हणून भरणार आहे. पंचायत सुद्धा लढलो नाही किंवा ग्रामपंचायतला सुद्धा मी कधी फॉर्म भरलो नाही. माझं स्वप्न आहे की या मतदारसंघासाठी इथल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे. प्रत्येक लोक येऊन आपलं घर बांधून घेत आहेत, शेती घेत आहेत, अलग अलग आमदार होऊन त्यांना खूप काही पैसे कमवायचं आहे. पण मी दुनियादारी पाहून इथं आलेले आहे. मला आज कुठल्याही पद्धतीने इथं येऊन या मतदारसंघात गोरगरीब जनतेच्या लोकांना टोपी द्यायचं नाही किंवा इथले इथनं जे मी त्यांना आश्वासन देणार आहे आज ते आश्वासनापासून कधी मी मुखरल्या जाणार नाही. किंवा एखादा माणूस गोरगरीबाचा कुठलाच सपोर्ट नसताना जर 8 राज्यात बिझनेस करू शकतो, 4,000 लोकांना नोकऱ्या देऊ शकतो, तर इथली जर खरंच विधानसभा इथल्या गोरगरीब जनतेनं इथल्या मायबापांना जर माझ्या हातात दिलं तर या 5 वर्षामध्ये जे इथला जे काळ प्लॉट करून दाखवणार आहे इथं सर्वात महत्वाचं